जय हिंद मित्रांनो मी तीपर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर मित्रांनो आपण आता निफ्टीचं विकली प्रिडिक्शन करणार आहोत म्हणजे विकली टाईम फ्रेममध्ये निफ्टीमध्ये कोणता सपोर्ट बनतोय त्यानंतर कोणता रेजिस्टन्स बनतोय ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला पण हिट करा जेणेकरून जे पण व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन पण तुम्हाला लवकरात लवकर मिळत जातील त्यामुळे तुम्ही चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि मी विकेंडला काही लर्निंगचे व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तसेच इन्व्हेस्टमेंटबद्दल पण काही व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो तर ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघत चाला त्याचा तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो आणि स्टॉक मार्केटची तुम्ही जास्तीत जास्त, जास्त नॉलेज घेण्याचा प्रयत्न करा चुकीच्या मार्गाने स्टॉक मार्केटमध्ये एंटर होऊ नका त्या ठिकाणी तुमचे मोठे नुकसान पण होऊ शकते जेवढे तुम्ही नॉलेज घ्याल तेवढी अर्निंग पण तुमची स्टॉक मार्केटमधून होऊ शकते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त नॉलेज घेण्याचा पण प्रयत्न करायचा आहे चला तर मग कोणताही वेळ वायांना घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीचा फायनल क्लोज आलेला होता अठरा हजार सत्तावीसला अठरा हजार सत्तावीसला निफ्टीने या ठिकाणी फायनल क्लोज दिलेला होता आणि ह्या ठिकाणी मी विकली फ्रेम फ्रेममध्ये निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आणि मागच्या वीकमध्ये पण तुम्ही या ठिकाणी जर निप् बघितलं तर एका डोजी कॅन्डलचं फॉर्मेशन झालेलं होतं तर डोजी कॅन्डलचंच फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं आहे म्हणजे मार्केटमध्ये या ठिकाणी ट्रेंड हा डिसाईड होत नाही आहे म्हणजे मागच्या पण काही ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्ही बघितलं म्हणजे मागच्या जवळजवळ चार ते पाच वीकमध्ये आपण जर बघितलं तर निफ्टी एका रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करते या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल या विकली मध्ये तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊ शकतं की निफ्टी एका रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड पण करते म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक ट्रेंड डिसाईड होत नाही आहे मार्केट एका रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करते आता या रेंजचा जेव्हा आपण ब्रेकआउट मिळेल तेव्हाच आपल्याला एक मूव या ठिकाणी बघायला मिळू शकतो एक ट्रेंडिंग मार्केट आपल्याला बघायला मिळू शकतं एक तर निफ्टी अपसाईडला जाऊ शकते किंवा डाऊन साईडला पण जाऊ शकते म्हणजे विकली टाईम फ्रेममध्ये बघा तुम्ही निफ्टीचा ट्रेंड अप ट्रेंड या ठिकाणी चालू होता निफ्टी कंटिन्युअस या ठिकाणी अपसाईडला जात होती या ठिकाणी फॉर्मेशन जे झालेलं होतं हायर लोकचं फॉर्मेशन या ठिकाणी झालेलं होतं पण निफ्टीमध्ये ह्या ठिकाणावरून एक करेक्शन आलं म्हणजे निफ्टीने जो लाईफ टाईम हाय बनवलेला होता त्या ठिकाणावरून निफ्टीमध्ये करेक्शन आलं आणि या ठिकाणी निफ्टी आता साईडवेज ट्रेड करते म्हणजे पाच वीकपासून निफ्टी एकाच रेंजमध्ये या ठिकाणी ट्रेड करते तर निफ्टी या ठिकाणावरून डाऊन साईडला पण जाऊ शकते किंवा अप साईडला पण जाऊ शकते म्हणजे आत्ताचं मार्केट जर तुम्ही बघितलं तर आत्ताच्या मार्केटमध्ये व्हॉलेडिलिटी पण खूप असते म्हणजे मार्केट अपसाईडला जाते पुन्हा डाऊन साईडला येते पुन्हा काही वेळेला थोडे गॅप ओपन होते पुन्हा मार्केटमध्ये सेलिंग होते म्हणजे एकाच रेंजमध्ये मार्केट हे ट्रेड करत असते त्यामध्ये आपली पोझिशन पण व्यवस्थित बनत नसते म्हणजे आपण कॉल साईडला जायचं की पुट साईडला जायचं हे पण आपल्याला लक्षात येत नसतं कारण की ट्रेंड हा डिसाईड होत नसतो मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंड चालू आहे की डाऊन ट्रेंड चालू आहे ते आपल्याला लक्षात येत नसतं आपले स्टॉपलॉस त्या ठिकाणी हिट होत असतात त्या ठिकाणी आपल्याला नुकसान होत असते त्यामुळे अशा साईडवेज मार्केटमध्ये शक्यतो आपण ट्रेंड हटाळायचा असतो अशा ठिकाणी जर आपण एंट्री घेतली तर त्या ठिकाणी नक्की आपल्याला नुकसान होणार आपले स्टॉप लॉस पण त्या ठिकाणी हिट होणार जेव्हा ट्रेंडिंग मार्केट असतं ट्रेंडिंग मार्केट असेल तर आपण चांगल्या ट्रेडला कॅच पण करू शकतो चांगला ट्रेड पण आपल्या त्या ठिकाणी बनत असतो कॉल साईड असो किंवा पुट साईड असो पण मार्केटमध्ये व्हॉलिडिलिटी असते मार्केट, मार्केट काही वेळेला अप साईडला जाते पुन्हा खाली येते पुन्हा अप साईडला जाते पुन्हा डाऊन साईडला येते अशा प्रकारची मुवमेंट मार्केटमध्ये मार्केट सध्याच्या वेळेला या ठिकाणी होते त्यामुळे शक्यतो प्रत्येक जणांनी आपला पैसा या ठिकाणी वाचवला पाहिजे जर आपला पैसा वाचला तरच आपला पैसा या ठिकाणी बनू शकतो जेव्हा मार्केटचा ट्रेंड राडी साईड होईल त्याच ठिकाणी आपण एंट्री घेतली पाहिजे स्टॉप लॉस लावून आपल्या ट्रेडला त्या ठिकाणी होल्ड करायचं असतं चांगलं प्रॉफिट मिळालं की आपण आपल्या पोझिशनला एक्झिट करायचं असतं पण अशा साईडवेज मार्केटमध्ये आपण ट्रॅप व्हायचं नसतं अशा ठिकाणी जर आपण ट्रॅप झालो तर त्या ठिकाणी आपले नक्की नुकसान होत असते मोठा लॉस आपल्याला त्या ठिकाणी होत असतो त्यामुळे अशा मार्केट मार्केटमध्ये शक्यतो एंट्री टाळायची असते आणि येणार काही दिवसांमध्येच येणार बजेट तर या ठिकाणी बजेटमुळे मार्केट हे थोडे साईडवेज राहू शकते आणि बजेटनंतर मार्केटचा एक ट्रेंड या ठिकाणी डिसाईड होऊ शकतो ठीक आहे तर आपण आता वीकली टाइम मध्ये निफ्टी मध्ये कोणते महत्वाचे सपोर्ट आहे आणि कोणते रेजिस्टन्स आहे ते आपण आता या ठिकाणी बघूया तर निफ्टी मध्ये महत्वाचा सपोर्ट म्हणजे मागच्या व्हिडिओ मध्ये पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की सतरा हजार सातशे ऐंशी ची लेवल ही लेवल जे असणार आहे महत्वाचा सपोर्ट आहे कारण की मागच्या चार मध्ये जर तुम्ही बघितलं या ठिकाणी पण ह्या ठिकाणी पण आणि ह्या ठिकाणी पण आणि या चौथ्या मध्ये पण तर निफ्टीने याच जागेवरती सपोर्ट घेतला निफ्टी पुन्हा नाप नि साहिले गेलेली होती तर ही लेवल निफ्टीमध्ये महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे आणि त्यानंतर दुसरा महत्त्वाचा सपोर्ट म्हणजे सतरा हजार पाचशेची लेवल हा नंतरचा सपोर्ट मग निफ्टीमध्ये या ठिकाणी असणार आहे आणि तिसरा सपोर्ट जर बघितला ज्या ठिकाणी निफ्टीने सपोर्ट घेतलेला होता ही लेवल ही लेवल म्हणजे ती लेवल निघून येते जवळजवळ सोळा हजार आठशे एवढ्या डाऊन साईडला तर निफ्टी जाऊ शकत नाही पण मार्केटमध्ये व्हायला काय पण होऊ शकतं मी तुम्हाला फक्त सांगतोय की ही लेवल जी असणार आहे ती महत्वाचा सपोर्ट या ठिकाणी असणार आहे निफ्टी या ठिकाणपर्यंत पण डाऊन साईडला येऊ शकते तर या ठिकाणी तीन महत्वाचे सपोर्ट असणार आहे पहिला म्हणजे सतरा हजार सातशे ऐंशी दुसरा सतरा हजार पाचशे आणि तिसरा सोळा हजार आठशे हे तीन महत्वाचे सपोर्ट निफ्टीमध्ये या ठिकाणी असणार आहे आणि महत्वाचे रेजिस्टन्स कोणते असणार आहे ते पण मी तुम्हाला सांगतो तर पहिला महत्वाचा रेजिस्टन्स जो असणार आहे निफ्टीमध्ये तो असणार आहे अठरा हजार दोनशे पासष्ट ही लेव्हल निफ्टीमध्ये महत्वाचा रेजिस्टन्स आहे पहिला म्हणजे तुम्ही या वीकमध्ये बघा या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल दोन वीक जे होते त्याच ठिकाणी निफ्टीमध्ये सेलिंगचं प्रेशर यायचं निफ्टी पुन्हा त्या ठिकाणावरून डाउन साइडला यायची तर हा पहिला रेजिस्टन्स निफ्टीमध्ये या ठिकाणी असणार आहे तर ही लेवल निफ्टीमध्ये महत्वाचा रेजिस्टन्स असणार आहे ती म्हणजे अठरा हजार दोनशे पासष्ट आणि दुसरा रेजिस्टन्स आपण जर बघितला निफ्टीमध्ये तर तो असणार आहे अठरा हजार पाचशेचा अठरा हजार पाचशेचा दुसरा रेजिस्टन्स या ठिकाणी असणार आहे म्हणजे ही लेवल जर तुम्ही बघितली तर ही लेवल पण एक रेजिस्टन्सचं काम या ठिकाणी करू शकते हा बनणार दुसरा <दुस्के> रेजिस्टन्स आणि तिसरा रेजिस्टन्स आपण जर बघितला तर ती लेवल म्हणजे निफ्टीचा लाईफ टाइम आहे तो म्हणजे अठरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी अठरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी तर हे तीन महत्वाचे रेजिस्टन्स निफ्टीमध्ये या ठिकाणी असणार आहे पहिला म्हणजे अठरा हजार दोनशे पासष्ट दुसरा म्हणजे अठरा हजार पाचशे आणि तिसरा म्हणजे अठरा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी हे तीन महत्वाचे रेजिस्टन्स निफ्टीमध्ये या ठिकाणी असणार आहे आपण बिग टाइम फ्रेममध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स का बघत असतो तर मार्केटचा ओव्हरऑल ट्रेंड जो असतो तो आपल्याला मोठ्या फ्रेम फ्रेममध्येच लक्षात येत असतो आपण मध्ये फक्त पाच मिनिटाच्या चार्टमध्ये किंवा पंधरा मिनिटाच्या चार्टवरती ट्रेडिंग करत असतो या दोन फ्रेम फ्रेममध्ये आपण मध्ये ट्रेडिंग करत असतो पण ओव्हरऑल ट्रेंड जो आपल्याला लक्षात येत असतो तो मोठ्या फ्रेम फ्रेममध्येच लक्षात देत असतो महत्वाचे सपोर्ट कोणते असतात मोठ्या फ्रेम मध्ये ते पण आपण बघितले पाहिजे निफ्टी जर त्या लेवलला गेली तर त्या ठिकाणी सेलिंगचं प्रेशर येऊ शकतं निपटी कोणत्या जागेवरती सपोर्ट घेऊ शकते ते आपल्याला मोठ्या टाइम फ्रेममध्येच या ठिकाणी लक्षात येत असतं त्यामुळे असे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण या ठिकाणी बघितले पाहिजे आपण एक अंदाज या ठिकाणी लावू शकतो शेवटी मार्केटमध्ये व्हायला काय पण होऊ शकतं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असतो आपण फक्त एक अंदाज लावत असतो एक अंदाज आपण लावत असतो आपण एक प्रिडिक्शन आपण एक प्रिडिक्शन करत असतो की मार्केटचा ट्रेंड या ठिकाणावरून चेंज होऊ शकतो मार्केट अपसाईडला जाऊ शकते किंवा मार्केट या ठिकाणावरून डाऊन साईडला जाऊ शकते या ठिकाणी बायर्स ऍक्टिव्हेट होऊ शकतात या ठिकाणी सेलर ऍक्टिव्हेट होऊ शकतात असा अंदाज आपण या ठिकाणी लावू शकतो पण शेवटी मार्केटमध्ये व्हायला काही पण होऊ शकतं मार्केट, मार्केट आपल्या अपोजिट साईडला पण जाऊ शकते आपलं प्रिरीक्षण हे चुकीचं पण असू शकतं असं नाही की शंभर टक्के आपण त्यामध्ये बरोबर असू शकतो आपण त्या ठिकाणी चुकीचं पण ठरू शकतो ठीक आहे तर सतरा हजार आठशेचा हा महत्वाचा सपोर्ट या ठिकाणी असणार आहे विकली टाइम फ्रेममध्ये जर निफ्टीन या ठिकाणी क्लोज दिला तर निफ्टी पुन्हा या ठिकाणावरून डाऊन साईडला जाऊ शकते निफ्टीमध्ये आपल्याला सतरा हजार पाचशेचं लेवल पण ले या ठिकाणी बघायला मिळू शकतात आणि आत्तापर्यंत निफ्टीने याच लेवलला या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे निफ्टीने हजार जर सपोर्ट ब्रेक केला तर निफ्टीमध्ये मोठा फॉल पण या ठिकाणी येऊ शकतो किंवा निपटीने आपला महत्त्वाचा रेजिस्टन्स या ठिकाणी जर ब्रेक केला म्हणजे मागील काही ट्रेडिंग सेशनपासून तुम्ही बघा निपटीने या जागेवरती रेजिस्टन्स घेतला निफ्टी पुन्हा डाऊन साईडला यायची तर या रेजिस्टन्सच्यावरती जर विकली कॅन्डल या ठिकाणी क्लोज दिली तर निफ्टी पुन्हा या ठिकाणावरून आप साईडला जाऊ शकते म्हणजे ट्रेंडचं कंटिन्युएशन या ठिकाणी होऊ शकतं निफ्टी पुन्हा या ठिकाणी आप साईडला पण जाऊ शकते या ठिकाणी आता निफ्टी साईडवेज आहे या ठिकाणी बायर्स पण ॲक्टिव्हिट होऊ शकतात आणि ट्रेनचं कंटिन्युएशन या ठिकाणी होऊ शकतं म्हणजे विकली टाईम फ्रेममध्ये जो ट्रेंड या ठिकाणी चालू होता तो अप ट्रेंड या ठिकाणी चालू होता तर ह्या ट्रेनचं कंटिन्युएशन या ठिकाणी होऊ शकतं निफ्टी कंटिन्युअस अफसाईडला पण जाऊ शकते तुम्हाला मार्केटचा ट्रेंड हा लक्षात आला पाहिजे की मोठ्या टाइम फ्रेममध्ये निफ्टीचा ट्रेंड कोणता चालू आहे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे तर आपण डेली टाईम मध्ये पण निफ्टीचा चार्ट या ठिकाणी बघूया प्राइसचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे तर मी या ठिकाणी आता डेली टाईम मध्ये चार्ट ओपन करतो तर डेली टाईम मध्ये जर तुम्ही बघितलं तर निफ्टीमध्ये फॉर्मेशन जे व्हायचं ते लो राईजचं व्हायचं म्हणजे निफ्टीमध्ये जे, जे बनत होते लो राईज या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल निफ्टीने एक हाय या ठिकाणी बनवला म्हणजे निफ्टीचा होता हा लाईफ टाईम आहे त्यानंतर निफ्टी पुन्हा डाऊन साईडला आली या ठिकाणी जे फॉर्मेशन झालेलं होतं लो राईजचं झालेलं होतं निफ्टी बनवत होती या ठिकाणी लोअर राहायच या ठिकाणी बनवत होती लोअर राहीच आणि मी विकली फ्रेम फ्रेममध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं की निफ्टी याच जागेवरती सपोर्ट घेते ती लेवल म्हणजे सतरा हजार सातशे ऐंशीची लेवल याच लेवलला निफ्टी या ठिकाणी सपोर्ट घेते असं मी तुम्हाला म्हटलेलो होतो आणि निफ्टीमध्ये याच लेवलला एक गॅप पेंडिंग होता तो गॅप पण या ठिकाणी निफ्टीने फिल केलेला होता आणि या ठिकाणी तुम्ही बघा निफ्टी एका रेंजमध्ये ट्रेड करते अठरा हजार दोनशे पासष्ट आणि सतरा हजार सातशे ऐंशी ह्याच एका रेंजमध्ये निफ्टी या ठिकाणी ट्रेड करते जर निफ्टीला अपसाईडला जायचं असेल तर निफ्टीला या ट्रेंडलाईनचं या ठिकाणी ब्रेकआउट द्यावा लागेल तेव्हाच निफ्टी अपसाईडला जाऊ शकते आणि निफ्टीने जर हा सपोर्ट ब्रेक केला सतरा हजार सातशे ऐंशीचा तर निफ्टीमध्ये मोठा फॉल पण या ठिकाणी येऊ शकतो निफ्टी पुन्हा कंटिन्युअस डाऊन साईडला पण जाऊ शकते आणि मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं पण होतं की निफ्टीने ह्या लेवलला पण एक गॅप या ठिकाणी सोडलेला आहे म्हणजे एक गॅप पेंडिंग आहे या ठिकाणी ती लेवल नेऊन येते सतरा हजार तीनशेची तर काही वेळेला हा गॅप पण या ठिकाणी फील होऊ शकतो होईलच असं नाही पण निफ्टीने ही लेवल जर ब्रेक केली तर काही वेळेला हा गॅप पण या ठिकाणी फील होऊ शकतो म्हणजे निफ्टी सतरा हजार तीनशेपर्यंत पण या ठिकाणी येऊ शकते आणि मागच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं पण होतं मी एक लाईन पण तुम्हाला या ठिकाणी ड्रॉ करून दाखवलेली होती या ठिकाणी आणि मी म्हटलं पण होतं की हा फॉल्स ब्रेकआउट पण या ठिकाणी होऊ शकतो किंवा एक पुलबॅग देऊन प्राइस पुन्हा आप साईडला पण जाऊ शकते या ठिकाणी प्राइस रेजिस्टन्स घ्यायची पुन्हा एक सेलिंगचा प्रेसर या ठिकाणी यायचं तर या ठिकाणी ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट दिलेला आहे या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट दिल्यानंतर प्राईस या ठिकाणी एक पुलबॅक देऊ शकते आणि पुन्हा अपसाईडला जाऊ शकते असा प्राईजचा बिहू होऊ शकतो असं मी तुम्हाला म्हटलेलो होतो तर हे फॉर्मेशन केव्हा होऊ शकतं निपटीने हा जो पुलबॅक दिलेला आहे म्हणजे या ठिकाणी रेड कलरची कॅन्डल बनवली या लेवलला जेव्हा निपटी ब्रेक करायला अपसाईडला तेव्हाच निपटी अपसाईडला जाऊ शकते निपटीचा ट्रेंड या ठिकाणी चेंज होऊ शकतो अप ट्रेंड या ठिकाणी चालू होऊ शकतो म्हणजे या ठिकाणावरून ती पुन्हा अपसाईडला जाणार निफ्टीमध्ये चांगल्या लेवल पण आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतात किंवा या ट्रेनलाईनचा ब्रेकआउट या ठिकाणी फेल पण शकतो म्हणजे निफ्टी पुन्हा डाऊन साईडला पण येऊ शकते म्हणजे या ठिकाणी जशी बेरीज कॅन्डल बनली या ठिकाणी पुन्हा निफ्टीमध्ये सेलिंग येऊ शकते निपटी पुन्हा डाउन साईडला पण येऊ शकते हा ब्रेकआउट या ठिकाणी मग फेल होणार ठीक आहे तर तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये पण निपटीचं स्ट्रक्चर या ठिकाणी समजलेलं असेल प्राईजचं फॉर्मेशन कशा प्रकारचं होतं हे तुम्हाला समजलेलं असेल या ठिकाणी बनत होते लोअर आहेच या ठिकाणी बनताय लोअर राहीच म्हणजे डेली टाइम फ्रेम मध्ये आपण जर बघितलं तर निफ्टीचा ट्रेंड चालू आहे डाऊन ट्रेंड निफ्टीचा ट्रेंड हा डाऊन ट्रेंड या ठिकाणी चालू आहे निफ्टीने जर हा सपोर्ट ब्रेक केला सतरा हजार सातशे ऐंशीचा तर ह्या ट्रेंडचं कंटिन्युएशन या ठिकाणी होऊ शकतं निफ्टी पुन्हा कंटिन्युअस डाऊन साईडला पण जाऊ शकते तर आपण मंथली टाइम फ्रेम मध्ये पण निफ्टीचा चार्ट बघूया त्या ठिकाणी पण प्राईसचं स्ट्रक्चर बघूया कशा प्रकारचं आहे तर मंथली चार्टमध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्या महिन्याची पण कॅन्डल जी बनते ती बीरश कॅन्डल बनते पण निपटी जर अठरा हजार गेली अठरा हजार था चारशे किंवा अठरा हजार पर्यंत या महिन्यामध्ये जर गेली तर ही रेड कलरची कॅन्डल या ठिकाणी ग्रीन मध्ये पण कन्वर्ट होऊ शकते अशी अशी हॅमर कॅन्डल पण या ठिकाणी बनू शकते मी एक अंदाज फक्त या ठिकाणी सांगतोय म्हणजे अठरा हजार चारशे किंवा अठरा हजार पाचशेपर्यंत ची जर क्लोजिंग या महिन्यामध्ये आली तर या ठिकाणी एक हॅमर कॅन्डल बनू शकते निपटी पुन्हा या ठिकाणावरून अपसाईडला पण जाऊ शकते किंवा निफ्टीमध्ये या ठिकाणी जर सेलिंग झाली म्हणजे येणाऱ्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये जर निफ्टीमध्ये सेलिंग झाली म्हणजे निफ्टी सतरा हजार आठशेपर्यंत या ठिकाणी जर गेली तर पुन्हा या ठिकाणी अशी बेरीश कॅन्डल फॉर्म होऊ शकते निफ्टीची क्लोजिंग येणार जो महत्त्वाचा सपोर्ट होता त्याच्या खालीच निफ्टीची या ठिकाणी क्लोजिंग येऊ शकते निफ्टी पुन्हा या ठिकाणी वीक पण होऊ शकते आणि मंथली टाईम फ्रेममध्ये पण बघा या ठिकाणी प्राईसने ब्रेकआउट दिलेला होता म्हणजे एका चॅनलमध्ये निफ्टी या ठिकाणी ट्रेड करत होती मंथली टाईम फ्रेममध्ये त्याचा ब्रेकआउट दिला एक पुलबॅक दिला प्राइस पुन्हा ऑफ साईडला गेली तर, पन पन गे तर या ठिकाणी पण हा एक पुलबॅक असू शकतो पुलबॅक देऊन या ठिकाणी एक रिट्रेसमेंट असू शकतं रिट्रेसमेंट देऊन पुन्हा प्राईज ऑफसाईडला पण जाऊ शकते पण प्राईज जर सतरा हजार सातशे ऐंशीच्या खाली या ठिकाणी जर गेली तर प्राईज या ठिकाणी वीक होऊ शकते म्हणजे मंथली फ्रेम मध्ये पण प्राईज या ठिकाणी वीक होऊ शकते निमती पुन्हा या ठिकाणावरून डाऊन साईडला पण येऊ शकते त्यामुळे सतरा हजार सातशे ऐंशीचा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे मी राऊंड फिगरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं सतरा हजार आठशेची लेवल तर या लेवलच्या खाली प्राईसी वीक होऊ शकते निफ्टीमध्ये मोठा फॉल पण आपल्याला या ठिकाणवरून बघायला मिळू शकतो म्हणजे निफ्टी चारशे ते पाचशे पॉईंटने डाऊन साईडला पण येऊ शकते वीकली टाईम मध्ये पण आपण निफ्टीचं प्रडिक्शन केलेलं होतं आणि विकली टाईम मध्ये पण तुम्ही या ठिकाणी अशी ट्रेनलाईन ड्रॉ करू शकतात या ठिकाणी पण अशा प्रकारे जर येणाऱ्या मध्ये या ठिकाणी अशी बुलिश कॅन्डल जर बनली तर निफ्टी ह्या ठिकाणवरून पुन्हा अपसाईडला जाऊ शकते निफ्टीमध्ये चांगले टार्गेट पण आपल्याला अपसाईडला बघायला मिळू शकतात आणि निफ्टी ह्याच लाईनचा या ठिकाणी रजिस्टन्स घेते म्हणजे विकली टाईम फ्रेममध्ये पण बघा तुम्ही ज्या विकली कॅन्डल होत्या त्या ह्या लाईनचाच या ठिकाणी रजिस्टन्स घ्यायच्या आणि महत्त्वाचा रेजिस्टन्स मी तुम्हाला सांगितलेला होता आठ हजार दोनशे पासष्टचा त्याच्यावरती जर निफ्टीने या ठिकाणी क्लोज दिला तर चांगली रॅली पण आपल्याला अपसाईडला आप बघायला मिळू शकते निफ्टीमध्ये चांगले टार्गेट पण आपल्याला अपसाईडला आप बघायला मिळू शकतात तर तुम्ही पण असं प्रेडिक्शन करत चला म्हणजे बिग टाईम फ्रेममध्ये तुम्ही निफ्टीचं प्रेडिक्शन केलं पाहिजे विकली टाईम फ्रेममध्ये त्यानंतर डेली टाईम फ्रेममध्ये आणि त्यानंतर मंथली टाईम फ्रेममध्ये म्हणजे तुम्हाला ओवरऑल ट्रेंड जो असतो मार्केटचा तो लक्षात येत असतो कोणत्या ठिकाणी निफ्टीमध्ये सेलिंग येऊ शकते त्यानंतर कोणत्या ठिकाणी मध्ये बाईंग येऊ शकते हे ये तुम्हाला लक्षात येत असतं तर तुम्हाला या सर्व लेव्हल या ठिकाणी समजलेले असतील ठीक आहे आणि मित्रांनो जर तुम्हाला अनालिसिसचा व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर पण करत चाला जेणेकरून ज्यांनी पण ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात केलेली असेल त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होऊ शकतो त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला आणि व्हिडिओला कॉमेंट पण करत चला तुम्ही जर कॉमेंट केले तर मला पण मोटिवेशन मिळत असते त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त कॉमेंट पण करत चला ठीक आहे चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद